अत्युन दादा गोळे आपलंही मनापासून धन्यवाद. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल उडवला क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि हा आहे पंच त्या ठिकाणी आहेत आणि पंच सांगतायत की हा षटकार आहे. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्षितिज मोरेनी अप्रतिम ठोकलेला परंतु त्यावरती एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न राहिला संदीपचा. कॅच त्यांनी एका हातामध्ये पकडला परंतु ते बाउंड्री लाईन वरती जाऊन धडकलेत. वॉटर स्ट्रोक वॉटर स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर एक्स्ट्रा कव्हरला ज्या पद्धतीने या संपूर्ण बॉलची तुम्ही क्रिया पाहताय 22 yardच्या माध्यमातून. पुढचा बॉल आणखी एक खोला टाकलेला बॉल दुसऱ्याच बॉल वरती ऑन साईडला क्षितिज प्रकाश मोरेच्या बॅट मधून आलेला दुसऱ्या बॉल वरचा ताबडतोब ठोकलेला अप्रतिम षटकार. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले ज्या पद्धतीने केस के प्रतिष्ठान आणि क्षितिज मोरे महत्वपूर्ण खेळाडू आहेत या केस के प्रतिष्ठानचे काय बॅटिंग करतायत पहा. दोन बॉल दोन षटकार एक षटकाच्या नंतर आम्ही सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. बॉल क्रमांक 3 असेल. खोला टाकलेला बॉल मिनी हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला अलोंग द कार्पेट बॉल जाईल तोपर्यंत मारत एक सिंगल रन कम्प्लीट करताना पाहायला मिळाले दोन्ही बॅट्समन क्षितिज मोरे. निलेश सर आपण जर पाहिलं ना तर तब्बल 52 अर्धशतक आणि 1 शतक त्यांच्या नावावरती आहे. पहिल्या 2 बॉलवरती त्यांनी षटकार ठोकलेत. निश्चित चर्चेमध्ये असणारं नाव एका बाजूला प्रदीप आता कमबॅक झोमाने करतायत. ऑन साईडला घुटना टेक षटकार देख ऑन साईडला एक जबरदस्त टोला मिस्टर फॅक्सच्या बॅट मधून आलेला हा लांब वरचा षटकार साधावा. काय फटका सजवला यार. तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता अगदी ओव्हर पिच टाकलेला बॉल पुढचा मागचा पाय वाकवला आणि त्यानंतर पूर्णपणे बॅट स्विंग पाहायला मिळाली आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलकडे पाहत राहिले मिस्टर फॅक्स. अप्रतिम षटकार 4 बॉल आतापर्यंत झाले 3 षटकार ठोकले क्षितिज मोरेच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि गणेश कदमनी ही पार्टी जॉईन केली. निश्चित एका बाजूला अलीकडचा काळ जर आपण पाहिलं ना तर प्रदीप यांनी गोलंदाजी करताना प्रभावित केलेला आहे परंतु या ओव्हरमध्ये थोडेसे महागडे आहेत कारण 4 बॉल टाकलेत आणि 19 धावा खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा राऊंड द विकेट हा फेकर बॉल होता त्याला खेळण्याचा प्रयत्न परंतु ज्या पद्धतीने बॉलनी उसळी प्राप्त केली पंचांची नजर राहिली. पंचांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल एक अतिरिक्त आम्ही रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जात आहे. संपूर्ण स्पर्धा पाहिली ना सकाळपासून 22 yard अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. 2 कॅमेऱ्याच्या सहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. हाफ ट्रॅकर बॉल खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली जातील का नाही पोहोचू शकत कारण पाठीमॅकच्या दिशेने बॉल गेलाय. निश्चित हा जो बॉल आहे ना तो मनोबल वाढवणारा बॉल आहे प्रदीप यांचा आणि अशाच प्रकारची गोलंदाजी त्यांना करणं फार महत्वाचं आहे आणि किंबहुना एकाच दुसरी विकेट जर या ओव्हरमध्ये मिळाली ना तर तुम्ही किती धावा खर्च केले त्याला महत्व उरणार नाही परंतु तुम्ही जर एक महत्वाची विकेट गणेश कदम अथवा क्षितिज मोरे यांची जर मिळवली तर हा संघ पुन्हा एकदा ओव्हर नंबर 1 मध्ये कमबॅक करू शकतो. शेवटचा बॉल गणेश कदम हा बॉल हवेमध्ये खेळलाय. बॉल जागेवरती स्टँड झाला क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतील का पाहणं गरजेचं. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये लागले धडक. हा बॉल मात्र हातातून सटकलाय. 2 धावा कम्प्लीट करताना दोन्ही बॅट्समन निले सर पाहायला मिळाले. निश्चित आता प्रदीप यांनी प्रयत्न जरूर केला होता विकेट घेण्याचा राऊंड द विकेट गेले आणि गणेश कदम यांचा स्ट्रोक फसला होता बॉल हवेत होता. 2 क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झुंबड उडाली. कॉलिंग फार महत्वाचं होतं आणि त्याचा अभाव स्पष्टपणे जाणवला आणि हा झेलही सुटला आणि गणेश कदम यांना जीवनदान मिळालं. षटक क्रमांक 1 खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत 22. आपण सामनावीराचा पुरस्कार मुख्य व्यासपीठावरती प्रदान करत आहोत आणि हा सामनावीरचा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून आपण लाभलाय अगदी वाई तालुक्यातील स्टार खेळाडू आणि ज्यांचं स्वतःचं शॉप आहे श्री पेशवाई पैठणी साडीचं शॉप आहे वाशीला राहुल बनगे यांच्या माध्यमातून हा पुरस्कार लाभलाय. त्याचबरोबर एक सन्मान चिन्हही दिलं जात आहे. सन्माननीय अर्जुन दादा गोळे युवा उद्योजक वाई यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आपण पाहतोय. अक्षय शेलार यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. छोटी मुलगी आहे त्यांची छोटी मुलगी आहे आणि ते आज ते इथे मैदानापर्यंत तिला घेऊन आलेत आणि तिच्याच गळ्यामध्ये निलेश सर ते आपण जे मेडल दिले त्यांनी घातलंय आणि एक ट्रॉफी आहे. खूप चांगल्या पद्धतीने सन्मान या ठिकाणी आपण पहिला सामनावीर अक्षय शेलार यांना पाहताय. एका बाजूला ओव्हर नंबर 2 सुरुवात झालेली आहे आणि ओव्हर नंबर 2 आता एका बाजूला विकेटच्या शोधामध्ये शाहूवाडी 11 हा संघ आहे. एका बाजूला KSK क्रीडा प्रतिष्ठानने बॅटिंग करताना आतापर्यंत कुठलेल्या धावा आपण पाहिल्या 23 धावा आहे 0 गडी बाद आणि ओव्हर नंबर 2 अजय आलेत बॉलिंग मार्क वरती. हा बॉल आडव्या बॅटनी वॉटर स्ट्रोक
ओ माय गॉड, या बॉलला पाठवलंय, या स्पर्धेमधला सर्वाधिक लांबवरचा षटकार ठोकलाय. नाव आहे क्षितिज मोरे, गाव आहे वारसोळी देव, तालुका आहे महाबळेश्वर. अप्रतिम बॅटिंग. निश्चित ज्या प्रकारे हा बॉल आला राईट आर्म ओव्हर द विकेट, टप्पा पडल्यानंतर या बॉलला पुल केले आणि सरळ बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय 6 धावींसाठी. बॉलकडे पाहत राहिले आणि स्ट्रोक वरती होता विश्वास. या बॉलची उडान सरळ 6 धावींचा लागला. खूप चांगलं कॅमेरा वर्क यार, 22 यार्ड, अप्रतिम यार. अगदी शेवट पर्यंत बॉलला दाखवत आहेत. उलट टाकलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न, मी म्हणेन कम बॅक केलंय, क्या बात आहे. अजयचंही कौतुक करेन. या अगोदरच्या बॉल वरती निलेश सर षटकार आला, परंतु त्यानंतर बॉलरनी कम बॅक केलंय. निश्चित कमबॅक करणं हे फार महत्वाचं आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये ओसंडून धावा खर्च झालेले आहेत आणि कुठेतरी काटकसरीची गोलंदाजी करायची आहे, तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अजय करत आहेत. व्हॉट अ बॅटिंग यार, 5 बॉल 19 वरती खेळतोय क्षितिज मोरे. पुढचा बॉल खोलात टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न, झेल इथे अप्रतिम पकडलाय. डीप मिड विकेटला मोठी विकेट मिळेल. क्षितिज मोरे माघारी चाललेत. निश्चित एका बाजूला क्षितिज मोरे यांनी आक्रमण केलं होतं, 19 वरती माघारी जातात आणि अखेर अजय यांनी शाववाडी 11 ला पहिली विकेट मिळवून दिली आणि क्षितिज मोरे सारख्या डेंजरस फलंदाजाला दिलाय परतीचा इशारा. विकेटचा होतोय पतन, धक्का क्रमांक पहिला KSK क्रीडा प्रतिष्ठानला. अगदी बरोबर आहे, परंतु निलेश सर अजयचं कौतुक करावं लागेल. खूप चांगला बॉल त्यांनी हाताळला. जितका आपण पाहिलं ऑप्शनच्या बाहेर रूम देण्याचा प्रयत्न केला नाही, अगदी अंगावरती हा बॉल टाकला, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि डीप मिड विकेटला काय झेल पकडलाय. झेल कोणी पकडला? संदीप यांनी खूप चांगला कॅच पकडला. निलेश सर पहिल्या विकेटचं पतन होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये सतीश चव्हाण बॅटिंगसाठी जातील. एका बाजूला अजय पाटील रेटरे यांनी संघाला पहिलं सुयश मिळवून दिलेलं आहे आणि किंबहुना संतोष सर 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च केलेले आहेत आणि 1 गडी गारद केलाय. म्हणजे पहिल्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये हे षटक शाववाडी 11 साठी फार महत्वाचं होतं. अगदी बरोबर आहे, अजयचं कौतुक करावं लागेल, शाववाडी टीमचं कौतुक करावं लागेल. कम बॅक केलंय. 29-1 ही स्थिती आहे KSK क्रीडा प्रतिष्ठानची. आतापर्यंत 9 बॉलचा खेळ संपला या ठिकाणी. पुढचा बॉल अजयचा, सतीश चव्हाण. हा बॉल हवेमध्ये खेळलाय, बॉल जागेवरती स्टँड राहिलाय. पाठीमागे जो मोठा फ्लेक्स आहे त्याच्या पाठीमागे बॉल जाईल, म्हणजे सिंगल रन प्राप्त होईल. निश्चित एका बाजूला बॅटिंगसाठी परिस्थिती थोडीशी अनुकूल आहे आणि सतीश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहे, कारण क्षितिज मोरे आणि गणेश कदम यांनी सुरुवात KSK क्रीडा प्रतिष्ठानला चांगली करून दिलेली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळते. अगदी सिंगल रननी धावफलक पुढे चाललंय. 30-1 एक स्थिती आहे KSK क्रीडा प्रतिष्ठानची. 10 बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय. शाहूवाडीने कम बॅक केलंय, कारण पहिल्या षटकामध्ये धावा ओसांडून वाहत होत्या. अजयनी मात्र निलेश सर ज्या पद्धतीने आपण गाडी वेगात असते हँडब्रेक खेचतो ना, त्या पद्धतीने KSK प्रतिष्ठानचा हँडब्रेक खेचलाय अजयनी. कौतुक करावं लागेल, चांगली बॉलिंग आतापर्यंत. पुढचा बॉल ओला टाकलेला बॉल, वॉटर स्ट्रोक यार, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. हो प्रतिम, स्क्वेअर लेगला ठोकलेला एक क्लासिकल स्ट्रोक. नाव आहे सतीश चव्हाण. अप्रतिम बॅटिंग, काय फटका खेळलाय. अगदी खोलवर पद्धतीच्या बॉलला हेलिकॉप्टर स्ट्रोक इथे सजवलाय. राऊंड द विकेट आले होते अजय पाटील आणि त्यांचा हा बॉल हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावींसाठी आलाय तो षटकार. फटका आहे कडक, बॉल तिथे सीमारेषा पलीकडे धडक आणि ज्या प्रकारे 22 यार्ड या वाहिनीने आपल्यामध्ये आमूलाग्र बदल केले आणि एक चांगलं प्रसारण त्यांनी प्रेक्षकांच्या समोर ठेवलंय. बरोबर आहे निलेश सर, रिस्क आहे तो इश्क आहे, रिस्क तुम्हाला घ्यावी लागली आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, खऱ्या अर्थाने क्षितिज मोरेने पहिल्या बॉलपासून रिस्क घेतली आणि तोच फॉर्म्युला पुढचे 2 बॅट्समन वापरतात, म्हणजे गणेश कदम आणि सतीश. कौतुक करावं लागेल, 36 धावा स्कोरबोर्डी लागतात. अजयनी चांगले बॉल काही हाताळले, परंतु या बॉलवरती षटकार आलाय. शेवटचा बॉल शेष असणार आहे या मॅचमध्ये. शेवटचा बॉल शेष, पुन्हा एकदा खोलला टाकलेला बॉल, ऑन साईडला फक्त वळवण्याचा प्रयत्न केला. अलॉंग द कार्पेट डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल रन येईल. निलेश सर 37 धावा स्कोरबोर्डी लागतात. सुस्थितीमध्ये KSK क्रीडा प्रतिष्ठान संघ आहे, परंतु शाहूवाडीला कम बॅक करावं लागेल. 5 षटकांचा सामना आहे, कमीत कमी तुम्हाला 75 धावांच्या आतमध्ये तुम्हाला थांबवावं लागेल. निश्चित एका बाजूला ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की 37 धावा 1 गडी बाद सुरुवात चांगली आहे, परंतु उर्वरित 3 षटकांमध्ये शाववाडी 11 ला गोलंदाजी चांगली करावी लागेल, किंबहुना 1-2 झटके KSK क्रीडा
प्रदिशनला द्यावी लागतील आणि किंबहुना एक दोन विकेट शाववाडी इलेव्हनला मिळवावे लागतील. परंतु एका बाजूला गणेश कदम 3 बॉल 9 आणि सतीश चव्हाण 3 बॉल 8 एक चांगली बॅटिंग आहे. गणेश कदमचा स्ट्राईक रेट प्रभावित करतोय निलेस. 3 बॉलमध्ये 9 धावा केल्यात त्याने 300 स्ट्राईक रेटने. तू बॅटिंग करतोय, सतीश सुद्धा बॅटिंग ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 3 बॉल 8 वरती तो बॅटिंग करत असताना पाहतोय. तसाही स्ट्राईक रेट आपण जर पाहिला तर अगदी 280 स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतो. म्हणजे स्ट्राईक रेट इम्पॉर्टंट राहिला. निलेश सर, क्षितिज मोरेने 19 धावांची जी इनिंग खेळली ना, ती इनिंग जर आपण पाहिलं ना, भारतीय संघासाठी अनेकदा जे वीरेंद्र सेहवागने केलं ना ते क्षितिज मोरेने या मॅचमध्ये करून गेलाय. कमी बॉलमध्ये 19 धावा त्यांनी कुठून तो गेलाय. निश्चित, एका बाजूला ओव्हर नंबर 3 साठी सुमित घराळे जे रेटरे गावचे आहेत ओव्हर नंबर 3 चा कारभार सांभाळतील. समोर गणेश कदम जे बाकी गावचे आहेत. मजा येईल या मॅच मध्ये कारण हाय स्कोरिंग मॅच होईल. कारण ज्या पद्धतीने 2 षटकांमध्ये 37 धावा येत आहेत. सुमितचा पुढचा बॉल, हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, अगदी बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि ज्या पद्धतीने आम्ही इथून पाहतोय अगदी वाईट बॉल होऊ शकला असता परंतु एक सिंगल रन प्राप्त होते. निश्चित, कुठेतरी गणेश कदम या बॉलला खेळण्यासाठी गेले आणि प्रयत्न हाच होता की कव्हर्स किंवा एक्स्ट्रा कव्हरला हा फटका मला खेळायचा आहे. परंतु शरीरापासून दूर असणारा बॉल फक्त एकच धाव मिळवून देतोय. सुरुवातीला थोडेसे बॅकफूट वरती गेले होते आणि त्यानंतर पुन्हा खेळण्यासाठी आले. म्हणजे अशा दुधा मनस्थितीमधला हा फटका होता एका धावेचा. सिंगल रन येते, पुढचा बॉल असेल. ओहो, हा बॉल चांगला आहे. टप्पा पकडल्यानंतर पडल्यानंतर उसळी घेतोय. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे आणि ताकीद दिले या ठिकाणी बॉलरला की तुम्ही अतिरिक्त आणखी एक हाफ टॅकल बॉल इथे हाताळू शकत नाहीये. निश्चित, पाठीमागचा सामना जर तुम्ही पाहिला तर यश जुंदळे यांना अशा प्रकारे सूचना दिली होती आणि त्यानंतर यश जुंदळे यांनी अतिरिक्त बाउन्सर हाताळला होता. त्यामुळे इथून पुढे आता सुमित यांना अतिरिक्त बाउन्सर हाताळता येणार नाही कारण 1 फ्रॉम द ओव्हर तुम्ही टाकलाय. हा बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, थोडस गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि बॉलला ज्या पद्धतीने बॉल टाकला ना निलेश सर, बॅट्समनसाठी ढुंढोरे मेरे साजना. म्हणजे कुठेतरी समय सूचकता बॅटिंग मध्ये तुम्हाला निलेश सर आणावी लागेल. निश्चित, ज्या प्रकारचा हा बॉल होता त्या बॉलचा बोलबाला आपण पाहिला. बॉलच्या पाठीमागे गती कमी होती आणि अंगभेदी हा बॉल होता, आला तो डॉट. हा बॉल अगदी लेग स्टंप सोडून चाललाय पंच सांगतायत. व्हाईट बॉल आहे, एक चांगला बॉल आणि तदनंतर एक सिंगल येते निलेश सर. निश्चित, या गोष्टी आता टीम शाववाडी आणि सुमितला टाळाव्या लागतील आणि किंबहुना जो विकेटचा शोध सुरू आहे तो सुरू ठेवावा लागेल. एका बाजूला स्ट्रायकर एंडला गणेश कदम बॅटिंगमध्ये तयार होत आहेत. 4 बॉल खेळलेत, 9 धावा त्यांनी कुठलेले आहेत आणि या ओव्हरमध्ये अजूनही 4 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा बॅकफूटला गेले, समोर खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा बॉल, इथे डॉट बॉल येतो. थोडस प्रेशर बिल्डअप होतंय गणेश कदम वरती कारण मागच्या काही बॉल वरती त्यांनी आक्रमण केलं होतं. परंतु निलेश सर, सुमितचं कौतुक करावं लागेल, 2 बॉल त्यांनी डॉट केलेत. निश्चित, ज्या प्रकारे आपण त्यांच्या गोलंदाजीमधली भिन्नता जर पाहिली ना, काही बॉल अंगभेदी आहेत, काही बॉल अतिरिक्त उसळीचे आहेत, काही बॉल शरीरापासून दूर आहेत. अशा प्रकारे त्यांनी हाताळलेले आतापर्यंत जे 3 बॉल आहेत, एका बाजूला गणेश कदम पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एका बाजूने आक्रमण करावंच लागेल. पुढचा बॉल हा लेग स्टंप सोडून चाललाय अगदी पंच. त्या ठिकाणी सूर्यकांत आडव सर आहेत, त्यांनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. 1 बॉल चांगला टाकला जातो, 1 बॉल खराब आहे. लाईन तुम्हाला निलेश सर ठीक करावी लागेल, अगदी करेक्ट लाईननी तुम्हाला बॉलिंग करावी लागेल. हो ना, दिशेवरती नियंत्रण असणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सुमित तयार, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगळ्या प्रकारचा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गणेश कदम माघारी जातील. ऑन साईडला अगदी बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळाला परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. डीप मिड विकेटला विकासेने एक चांगला झेल पकडला आणि मिस्टर फॅक्स मात्र मैदानाच्या बाहेर फॅक्स होताना पाहायला मिळत आहेत. निश्चित, गणेश कदम आज नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही किंबहुना सुरुवात चांगली केली होती गणेश कदम यांनी KSK साठी. परंतु एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पायांचा वापर करत पुढे आले, पद अलित्य होतं. परंतु आडव्या बॅटने बॅडमिंटन स्ट्रोक खेळायला गेले, लांबी कमी पडली आणि याचा मोबदला गणेश कदम यांना भोगावा लागला आपल्या विकेटने आणि धक्का क्रमांक लागलाय KSK क्रीडा प्रतिष्ठानला दुसरा. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. म्हणजेच निलेश सर, ओपनिंग जोडी मैदानाच्या बाहेर गेली. क्षितिज मोरेने खूप चांगली बॅटिंग केली परंतु गणेश कदमनी अगदी पहिल्या 3 बॉलवरती 9 धावा आल्या होत्या. परंतु ज्या पद्धतीने सुमितचा मारा राहिला, अचूक मारा राहिला, काही बॉल डॉट टाकले आणि तदनंतर मोठा स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं आणि मोह आवरला नाही आणि विकेटचं पतन होत आहे. हो निश्चित, मोठ्या फटक्यांचं धाडस करायला गेले आणि मोठा फटका खेळताना त्यांच्या विकेटचं पतन झालेलं आहे. सुमित यांनी काय गोलंदाजी केली आपण चर्चा केली, काही बॉल नकारात्मक जरूर होते परंतु त्यांनी जी गोलंदाजी केली, 4 बॉलच्या पाठीमागे 4 धावा देत 1 गडी गारद केलाय. सागर सुतार आलेत,
पहिला बॉल हा ट्रॅकर आहे त्याला उडवलाय ऑन साईडला, क्षेत्ररक्षक दोन येतील, प्रेक्षक बनतील. पहिल्या बॉल वरती आल्या आल्या सागर सुतार निपाणी गावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजतोय. पहिल्या बॉल वरती ठोकलेला अप्रतिम सागर सुतार ब्रँडेड स्टोक साधावा. निश्चित तुम्ही आज तालुका वाईज सामने बघणार आहेत, एकाला झाकावा एकाला काढावा, त्याच्यामुळे तोडी सोड खेळाडू तुम्हाला बघायला मिळत आहेत. आणि इथे पहा आल्या आल्या हा बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय सरळ सहा धावींसाठी. प्रत्येक खेळाडूचे नाम प्रत्येक खेळाडू जो आहे ना या स्पर्धेमध्ये तो नामवंत आहे. निलेश सर, केएसकेचं ग्रामीण क्रिकेट तुम्ही पाहिलं ना तर सर्वाधिक फॉर्म मध्ये असणारा खेळाडू म्हणजे सागर सुतार आहे. पुढचा बॉल हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील. झेल ड्रॉप झालाय, एक झेल होऊ शकला असता. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला एक सोपा झेल सुटला या ठिकाणी. सागर सुतार बचावलेत, सागर सुतार यांना जीवनदान मिळालेलं आहे. आणि एका बाजूला सुमित यांनी प्रयत्न चांगला केलेला आहे, परंतु झेल हा निसटलाय, बालंबाल बचावलेला आहे. धावसंख्या आहे 47 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती आहे. प्रथम बॅटिंग करत असताना केएसके क्रीडा प्रतिष्ठान या टीमची अखेरच्या क्षणी हा झेल निसटला, कारण शरीरावरचं नियंत्रण, हाताची उंजळ आणि डोळ्यांचा सहयोग या गोष्टी फार महत्वाच्या आहे. एक जरी गोष्ट अपुरी पडली तर झेल सुटतो. 3 षटकांचा खेळ संपलाय, 47 वरती 48 वरती 2. निलेश सर, आपण विचार केला ना, तुम्ही आपल्या प्रतिष्ठानमध्ये खेळता, असोसिएशनमध्ये खेळता, त्यावेळेस तुमच्या फक्त मर्यादित ग्रामीण क्रिकेटमध्ये तुमचं नाव होत असतं, परंतु ज्यावेळेस तालुका वाईज मॅचेस असतात, तालुका वाईज स्पर्धा असतात ना, त्यावेळेला तुम्ही जर चांगला परफॉर्मन्स करता ना तर तुम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये फेमस होत असता, किंबहुना पश्चिम महाराष्ट्रामध्ये फेमस होत असता. त्या कारणाने तुम्ही जे ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळ केलाय ना, तोच खेळ तुम्ही जर येथे त्या खेळाची उभारणी केली ना तर तुमचं नाव संपूर्ण सातारा नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं. हो ना, 1 गाव 11 प्लॅटफॉर्म, त्यानंतर आपण जो तालुका वाईज फॉर्मॅट आहे त्याचबरोबर किरणदा शेलाटकर यांचं आगमन आहे, त्यांचे आपण करूया सहर्षे स्वागत. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात आणि 48 वरती 2 अशी स्थिती आहे. अगदी निलेश सर, किरण शेलटकर यांचं मी कौतुक करेन, कारण स्पर्धा मागील हप्त्यामध्ये पाहिली, दक्षिण जावली प्रीमियर लीग काय स्पर्धा होती. आणि निलेश सर, संडेला आपण दोघं जण होतो, काय मॅचेस पाहायला मिळाले, प्रत्येक मॅच शेवटच्या षटकापर्यंत गेली, अप्रतिम आयोजन होतं, 360 मैदान होतं. आणि ज्या पद्धतीने आपण ट्रॉफीज पाहिल्या आणि ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली होती, सन्माननीय अंकुशबाबा कदम, एकंदरीत स्पर्धा अप्रतिम राहिली, चर्चेत राहिली. निश्चित आता या मॅच दिशेने आपण वळूया, जिथे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि शाववाडी 11 समोर एक आव्हान आहे की ओव्हर नंबर 4 आता कुणाला बोलवायचं, कारण जिथे आता 48 वरती 2 अशी स्थिती आहे, उर्वरित 12 बॉल मध्ये कमीत कमी धावा खर्च करणं फार महत्वाचं आहे शाववाडी 11 साठी. टीम मीटिंग बोलवले शाववाडीने आणि कॅप्टनने काही ना काहीतरी निलेश सर त्या ठिकाणी कानमंत्र दिला आणि गरजेचं होतं, कारण 48 धावा स्कोरबोर्डी लागल्यात, 16 धावा प्रति षटकामागे घेतल्यात. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती संदीप आले जे शाहूवाडीकडून बिलॉंग करतात, आता मात्र मागच्या षटकामध्ये सुमितनी चांगली बॉलिंग केली होती. संदीप शिर्के बॉलिंग मार्क होती येत आहेत आणि सागर सुतार जे निपाणी गावचे आहेत, जे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत रबर बॉल क्रिकेटमध्ये, हा बॉल फेस करतील. 2 बॉल 7 वरती बॅटिंग करतायत, सतीश बॅटिंग करतात 4 बॉल 9 वरती. मजा येईल या मॅच मध्ये, अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहताय. पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी 2024. खुला टाकलेला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु सिंगल रन प्राप्त होते निलेश सर. निश्चित एकच सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे येते आणि संदीप यांनी पहिलाच बॉल एका धावेचा टाकलेला आहे. आणि एका बाजूला सागर सुतार, एका बाजूला सतीश चव्हाण, ही बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये ही जोडी बॅटिंग करत आहेत आणि अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या सामन्यामध्ये. संदीप शिर्के चांगली बॉलिंग, पहिला बॉल चांगला हाताळलाय. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक समोरच्या दिशेने, स्टँड अँड डिलिव्हर, क्षेत्ररक्षक आले, झेल पकडलाय अप्रतिम झेल, गुड रनिंग कॅच पकडलाय. आणि सतीश चव्हाण यांचा इथे मात्र खेळ संपलाय, आणखी एका विकेटचं पतन, 49 वरती 3 ही स्थिती केएसके क्रीडा प्रतिष्ठान. निश्चित ज्या प्रकारे संदीप यांनी गोलंदाजी केलेली आहे, या ओव्हरमध्ये टीम मीटिंग बोलवली होती आणि फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत होते अशा फलंदाजांना माघारी पाठवण्यामध्ये शाववाडी 11 यश आलंय. आणि एका बाजूला हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लांबी कमी पडली आणि एक चांगला झेल तिथे जाऊन पकडला. अजय यांनी जाऊन एक चांगला झेल पकडला आणि या विकेटमध्ये आपलं योगदान दिलं. अगदी बरोबर आहे निलेश सर, खूप चांगला झेल त्यांनी पकडला, कारण हा बॉल बराच काळ हवेमध्ये होता आणि ज्या पद्धतीने गुड रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाला, जजमेंट खूप चांगलं पाहायला मिळालं अजय यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, स्वतः कॅप्टन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये, सुनील शिंदे कुरोशी गावचे आहेत. पहिला बॉल खेळतील,
हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांनी सांगितलं हा लीगल बॉल आहे. म्हणजे पहिला बॉल निले सर डॉट आलाय, कौतुक करावं लागेल संदीप यांचं. निश्चित एखादी विकेट मिळते काय मनोबल वाढतं काय, आणि गर्कने या बॉलला वळवलेला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून दूर गेला. पुढचा बॉल ओ चांगला बॉल आहे, त्याला ड्राईव्ह केले ऑफ साईडला, एक रन अगदी वेगाने घेतले. दुसरीचा प्रयत्न होईल का, आणि इथे दोन धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. येस नो परंतु अखेरीस दोन धावा. आणखी एक आहे म्हणजे तीन धावा निले सर स्कोरबोर्ड मध्ये आपण जोडू. निश्चित या धावा फार महत्वाच्या आहेत आणि या ओव्हरमध्ये फार कमी धावा खर्च केलेल्या आहेत. परंतु एका बाजूला KSK क्रीडा प्रतिष्ठानला धावसंख्येचं प्रलोभन ठेवावं लागेल. धावसंख्येची गती कमी झाली ती वाढवावी लागेल, कारण अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत. अगदी दोन बॉल शिल्लक आहेत. अगदी स्वतः कॅप्टन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय, सुनील मारुती शिंदे स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय. पुढचा बॉल हा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, पंचांनी सांगितलं हा व्हाइट बॉल आहे. आणि सिंगल आहे का, ओ इथे सिंगल आहे. निश्चित या गोष्टी शाववाडी इलेव्हनला टाळाव्या लागतील, कारण ज्या प्रकारे सुरुवातीच्या तीन ओव्हरमध्ये उसंडून धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, या काही षटकांमध्ये शाववाडी इलेव्हनने झोमाने कमबॅक केलंय. परंतु या काही गोष्टी आहेत ना त्यांना प्रखरतेने टाळाव्या लागतील. पुढचा बॉल ओहो स्टँड अँड डिलिव्हर, स्ट्रोक जबरदस्त आहे. ज्या पद्धतीने हा स्ट्रोक पाहिला, या बॉलवरती धावा लिहिल्या होत्या फक्त आणि फक्त सहा 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 षटकार. सुनील शिंदे कुरोशी यांच्या बॅटमध्ये एक मोठा स्ट्रोक आलाय, या फटक्याचा कहर आणि धावसंख्येला येतोय बहर. सुनील शिंदे यांचा एक लाजवाब प्रतिभावंत फटका सीमारेषेच्या पलीकडे, जागेवरती पाय रोवत खेळलेला फटका, सहा धावेंसाठी चाललाय आलाय तो षटकार. पुढचा बॉल ओ हा चांगला बॉल होता, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल, अगदी पंचांकडे दाद मागितली जाते. परंतु एक चांगला बॉल या ठिकाणी ऑफस्टंप ऑफस्टंपच्या बाहेर टाकलाय. शेवटचा बॉल डॉट झालाय, म्हणजेच निलेश सर चार षटकांच्या अंती धावसंख्या 59 वरती तीन विकेट आहेत KSK प्रतिष्ठान. निश्चित अंतिम शेवटचे सहा बॉल शिल्लक आहेत. सुनील शिंदे बॅटिंग करत आहेत, चार बॉलच्या पाठीमागे 9, एका बाजूला तीन बॉलच्या पाठीमागे सागर 8 वरती बॅटिंग करत आहेत. आता अंतिम षटक शेष आहे, पुन्हा एकदा शाववाडी इलेव्हनला विनंती करूया की आपण थोडीशी घाई करा. KSK क्रीडा प्रतिष्ठानलाही विनंती आपण करूया की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. शेवटचे सहा बॉल शिल्लक आहेत आणि शेवटचे सहा बॉल हे टार्गेट सेट करणारे आहेत. अगदी बरोबर आहे निलेश सर, शेवटचे सहा बॉल आहेत. मागील आपण मॅच पाहिली जिथे 77 धावा मैत्री ग्रुपला चेस करायच्या होत्या, परंतु त्या मॅचमध्ये घडलं काय, अगदी तोही सामना शेवटपर्यंत गेला होता. म्हणजे ह्या मॅचमध्ये जर KSK प्रतिष्ठाना जर जिंकायचं असेल तर कमीत कमी निलेश सर 80 धावा स्कोरबोर्डवरती लावाव्या लागतील. म्हणजे 59 झाल्यात, म्हणजे कमीत कमी 18-20 धावा घेणं गरजेचं असेल. संदीप आलेत बॉलिंग मार्गवरती. संदीप आलेत, पहिला बॉल टाकतील. ओहो हा बॉल हाफ ट्रॅकर, अतिरिक्त उसळी, एक व्हाइट बॉल येतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटनी स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील, वन बाउन्स बॉल सीमा पार. ऑन साइड ला एक चांगला स्ट्रोक, दमदार स्ट्रोक होता, परंतु क्षेत्ररक्षकाने केली चुकी. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही, बॉल सीमा पार येतोय चौकार. निश्चित एका बाजूला आडव्या बॅटने खेळलेला हा फटका होता, क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत होते, त्यांच्या हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषा पलीकडे गेला सरळ चार धावींसाठी. फटका थोडासा मिसटाईम होता, परंतु मिसटाईम फटका ही रबर बॉल क्रिकेटमध्ये सीमा पार जातो, त्याचा प्रत्यय आला आणि मिळाला धावा चार, आलाय तो चौकार. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. पुढचा बॉल ओहो हा बॉल आपण जर पाहिलं हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला अगदी जर पाहिलं ना ऑफ साईड ला पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निश्चित अंतिम षटकामध्ये तुम्हाला डॉट बॉलचा रेशो हा वाढवावाच लागतो. विकेट नाही मिळालं तरी चालतात, परंतु तुम्हाला डॉट बॉल हे अधिकचे टाकावे लागतात आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये संदीप करत आहेत. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय मॅच मध्ये मजा आले. 64 वरती 3 ही स्थिती आहे, शाहूवाडी टीमने कमबॅक केलाय. आणि पुढचा बॉल असेल, म्हणजे इथून पुढे चार बॉल आहेत. हा बॉल हा ट्रॅकर बॉल होता, पॉइंटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन येते आणि ज्यांचं आगमन होत आहे अमित वाडकर, क्या बात आहे, सर्ष स्वागत दादा आपलं. त्यांची नेक्स्ट मॅच आहे निलेश सर वाई तालुका, म्हटलं ना की अमित वाडकर हे नाव तुम्हाला घ्यावं लागतं. निश्चित एक लेजंड खेळाडू आहेत वाईच्या पश्चिम भागातील आणि किंबहुना नवी मुंबईमध्ये देखील त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे.
आणि त्यांचंच आगमन होत आहे, आपण त्यांचं स्वागत करत आहोत शब्द सुमनाने. परंतु एका बाजूला आता शेवटचे काहीच बॉल शिल्लक आहेत. 65 वरती ही तीन विकेट्स. हा बॉल स्टँड अँड डिलिव्हर, काय स्ट्रोक खेळला यार. स्वागत कक्षाला सलामी दिले, नाव आहे सागर सुतार. अप्रतिम समोरच्या दिशेने टोकलेला हा क्लासिकल स्ट्रोक, रन्स मिळतील 6 षटकार. निश्चित या फटक्याची पुन्हा एकदा क्रिया पाहूया. सागर सुतार निपाणी यांच्या बॅट मधून हा षटकार आलेला आहे. ज्या प्रकारे हा फटका खेळला, आडव्या बॅटने पायांची हालचाल चांगली होती आणि बॉल सरळ पाठवला लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. एक कडकडीत फटका षटकार. अगदी ज्या पद्धतीने स्ट्रोक आपण पाहिला, प्रतिभावंत स्ट्रोक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. नाव आहे सागर सुतार. 7 बॉल 19 वरती सागर सुतार खेळतो, म्हणजे चांगली बॅटिंग करतोय. 71 वरती 3 ही स्थिती आहे. आणखी 2 बॉल आहेत, या 2 बॉलवरती मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असेल. संदीप बॉलिंग करतायत, जिथे मात्र पाहिलं 2 बॉल आणखी बाकी आहेत. हा बॉल उसळी घेणारा बॉल. पंचांनी लगेच सांगितलं की हा 9 बॉल आहे प्लस सिंगल असेल, म्हणजे 2 धावा आपण स्कोरबोर्ड मध्ये जोडूया. निश्चित अंतिम षटकामध्ये संदीप आहेत जे जाधववाडीचे आहेत आणि किंबहुना हा जो बॉल आहे त्यांनी नो टाकला आणि किंबहुना एक अतिरिक्त धाव त्यांनी खर्च केली आणि यानंतरचा बॉल फ्री हिट आहे, त्याच्यामुळे त्यांना अग्निदिव्यातून जावं लागेल. अगदी बरोबर आहे, फ्री हिट आहे, म्हणजेच मेजवानी आहे सागर सुतार यांच्यासाठी. हा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा. इथे सिंगल रन प्राप्त होईल, खेळण्याचा प्रयत्न राहिला अवे फ्रॉम द बॉडी, फक्त सिंगल रन येईल. आता फक्त शेवटचाच बॉल शिल्लक आहे आणि याही डावामध्ये आतापर्यंत 74 धावा धावफलकावरती आलेले आहेत. म्हणजे असं म्हणलं की हरकत नाही की आतापर्यंत जे डाव आपण पाहिले त्या डावांमध्ये 70+ धावा या बनलेल्या आहेत. 70+ धावा दोन्ही डावामध्ये आपण पाहतोय. 17 क्रमांक 1 मध्ये दोन्ही टीमने बॅटिंग करत असताना मैत्री ग्रुप जावली, नंतर KSK क्रीडा प्रतिष्ठान. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, कारण प्रथम करेक्शन करू आपण, 9 बॉल येतोय. जावली 11 संघाने प्रथम बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये, 76 ठोकल्या होत्या, इथे मात्र 75 होत आहेत. परंतु एक सिंगल बॉल आहे आणि जिथे सागर सुतार बॅटिंग करतायत 10 बॉल 21, सुनील शिंदे 4 बॉल 9 वरती. शेवटचा बॉल शेष सागर सुतार स्ट्राइक एंडला तुम्ही पाहताय. हा बॉल जागेवरून खेळलाय, बॉल हवेमध्ये आहे. जिथे क्षेत्ररक्षक आलेत पोहोचलेत तोपर्यंत धावा मात्र किती घेतल्या जात आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या, तिसरीचा प्रयत्न राहील का आणि काय घडते. ओ, विकेट प्राप्त होईल कारण डायरेक्ट हिट केले बॉलरने. म्हणजे 2 धावा स्कोरबोर्डती निलेश सर जोडल्या जात आहेत, म्हणजे 77 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. 78 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आहे. मागील मॅचमध्ये जे झालं तेच या मॅचमध्ये होत आहे, तिथेच मात्र हे टार्गेट अडकलंय. शाहूवाडी टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल 78 धावांचं टार्गेट. हो, एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक धाव प्रत्येक सामन्याच्या पाठीमागे वाढत आहे, त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही मेजवानी आहे आणि त्या मेजवानीचा आस्वाद आपण सर्वजण किंबहुना प्रेक्षक वर्ग घेत आहे. आणि 77 धावा बॅटिंग करताना गणेश कदम 6 बॉल 9, क्षितिज मोरे 6 बॉल 19, अजय यांनी त्यांना माघारी पाठवलं, गणेश कदम यांना सुमित यांनी माघारी पाठवलं, सतीश आले होते 5 बॉलच्या पाठीमागे ज्यांनी 9 कुटल्या, सागर सुतार 11 बॉल 23 धावा. हा एक खेळ महत्वाचा राहिला आणि सुनील शिंदे 4 बॉल 9. ही संपूर्ण बॅटिंग कार्ड होतं, परंतु गोलंदाजीमधलं कार्ड प्रदीप 23 धावा ज्यांनी खर्च केले, अजय 14, सुमित 11, संदीप 11 आणि संदीप जे अखेरचं षटक जाधववाडीचे घेऊन आले 18. चला विनंती करतोय, आम्ही टॉस करतोय. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन टीम या कॅप्टन अमित दादा टॉस साठी या आणि विनंती करतो. KSK महाबळेश्वर 11 टीम. चला सुरेश टॉस साठी या. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय टॉस साठी या. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन आणि KSK महाबळेश्वर असोसिएशन, चला दोन्ही टीमच्या कॅप्टननी या, आपण करूया टॉस. चला KSK प्रतिष्ठान आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा, अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका, आपल्याला विनंती आहे. KSK प्रतिष्ठान आपण मैदानाचा ताबा घ्या, अधिकचा वेळ घेऊ नका. कॅप्टन सुनील शिंदे प्लीज. चला आपण मैदानाच्या आतमध्ये टीम शाहूवाडी आपले बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा, आपल्याला विनंती आहे. विनंती करतो सुरेश टॉस साठी या प्लीज. वाई पश्चिम बाग क्रिकेट असोसिएशन टॉस साठी या. सिद्धेश विरकर, अमित दादा कॅप्टनला पाठवा प्लीज. अमित दादा आपल्याला विनंती आहे, कॅप्टनला पाठवा टॉस साठी.
मी विनंती करतो सुजित सर लेजंड खेळाडू आहेत आणि आपल्या शुभहस्ते आम्ही टॉस करतोय, प्लीज या सुजित सर. आणि खऱ्या अर्थाने केएसके महाबळेश्वर या टीमचे संघ व्यवस्थापक आहेत. कालच मी त्यांचा बॅनर्स पाहिला, कारण कित्येक वर्ष त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय. मग नवी मुंबई क्रिकेट असेल, त्याचबरोबर IMS गोटवली जुगावसाठी त्यांनी क्रिकेट खेळलंय आणि आज मात्र केएसके साठी कित्येक वर्ष क्रिकेट खेळत आहेत. तर त्यांच्या शुभहस्ते आपण टॉस करतोय, जाऊया आपण टॉस का बॉचच्या व्यासपीठावरती. या सुजित सर प्लीज. अमित दादा आपल्याला विनंती आहे, या पण टॉस करून घ्या, एक इनिंग आहे बाकी मध्ये. स्पर्धा तुम्ही पाहताय, स्पर्धा अनुभवताय. अगदी आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी पाहताय, पर्व क्रमांक 3 आहे, जी स्पर्धा खांबी चोरगे गावाकडून येताना पाहायला मिळते. गेली 3 वर्ष सातत्यपूर्व एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन करण्यात नेहमी अरुण कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा येते. आपण टॉस करतोय, मॅच क्रमांक 3 आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय KSK महाबळेश्वर 11 ही टीम तुम्हाला पाहायला मिळते. सुजित सरांच्या शुभहस्ते हा टॉस केला जातोय. काय आहे टॉस वरती, एक टॉस आपण जर पाहिला तर विशेष टॉस बनवला. एका बाजूला पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर इंक चेंजर टॅटू, दोन्ही पैकी एक बोला तुम्ही, पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी किंवा इंक चेंजर टॅटू. हा PMPL बोला काही हरकत नाही, इंक चेंजर टॅटू बोलू शकता तुम्ही, काही हरकत नाही. आपण टॉस करतोय, मॅच क्रमांक 3 आहे. अगदी एका बाजूला अमित दादा, एका बाजूला सुरेश आहे. टॉस केला जातोय सुजित सरांच्या शुभहस्ते. टॉस कोण मागेल? वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन कडून टॉस मागितला जाईल. तर त्यांनी अगदी टॅटू हा कॉल दिलाय, स्विंग द कॉइन. आणि कॉल काय आहे, बराच लांब गेलाय. आणि पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी आलाय, म्हणजेच टीम KSK महाबळेश्वर टीमने टॉस जिंकलाय. सुरेश काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताय, समोरची टीम पाहिलं, अमित दादा आहेत, मोठी टीम आहे, बॅटिंग त्यांना करायची. तुम्ही किती धावांपर्यंत त्यांना थांबवाल? कमीत कमी 50-60 पर्यंत थांबू, कारण की मागच्या सीझनचे ते चॅम्पियन आहेत, आता मागे झालेले टुर्नामेंट मध्ये, तर आम्ही त्यांना कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करू. रेनी सीझनची टुर्नामेंट आहे, वर्ष क्रमांक 3 मध्ये आले, अरुण कदम यांची टुर्नामेंट आहे, काय वाटतं या स्पर्धेबद्दल? नाही नक्कीच, कारण की अरुणदा खूप मेहनत घेतो सगळ्या टुर्नामेंट, प्रत्येक टुर्नामेंट गावचा असेल तरी मेहनत घेतो, आणि त्याची स्वतःची टुर्नामेंट आहे, त्यामुळे त्याने जास्त मेहनत घेतो. सकाळपासून तो 6 वाजता आलाय ग्राउंडवरती, काल पण इथेच होता, आणि चांगली टुर्नामेंट होईल. निखिल जाधव खेळतोय या मॅच मध्ये? हो आहे, निखिल जाधव आहे. अमित दादांकडे जाऊ. अमित दादा, बॅटिंग करायचे, कडकडीत ऊन पडलंय, काही टेन्शन नाही, बॅटिंग खूप चांगली होते, 70+ धावा होतात, किती धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जातील? नक्कीच मला ना जिंकायचं असेल तर त्यांच्यापेक्षा 1 रन मला जास्तच काढावं लागेल असं सांगू शकत नाही. सुकी विकेट आहे, जर बॉलिंग चांगली टाकली तर ते 50 मध्ये पण रोखू शकतात, पण मला त्यांच्यापेक्षा 1 रन जास्तच काढावं लागेल. ग्रामीण क्रिकेट तुम्ही खूप खेळलाय, नवी मुंबईचं क्रिकेट तुम्ही खूप खेळलाय, परंतु ग्रामीण क्रिकेटपेक्षा तालुक्याचं क्रिकेट खेळायला मजा येते, काय सांगाल तुम्ही याच्यामधला फरक? थोडं कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट होतं जेव्हा तालुक्याला खेळायला लागतो, तेव्हा प्रत्येक गावामधला एक प्लेयर होतो आणि कॉम्पिटिशन थोडं तेवढं वाढलं जातं, आणि तेवढंच मुलांचं तेवढं, आणि हे पश्चिम महाराष्ट्रानं जे भरवायचं टुर्नामेंट भरवण्याचं ऑर्गनायझेशन जे चालू केलेलं आहे आणि वारंवार टुर्नामेंट होतात, त्याच्यातून चांगले प्लेयर घडतील अशी मी आशा करतो. स्पर्धेबद्दल काय म्हणाल? अरुण कदम यांची स्पर्धा आहे, पर्व क्रमांक 3 साजरी केलं जातं, एक स्पर्धा केली जाते, 2 केल्या जातात, परंतु पर्व क्रमांक 3 मध्ये स्पर्धा आले, एक चांगल्या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? नक्कीच त्यांचं एक आयोजन चांगल्या प्रकारे होतं, आणि पर्व 3 तर मी त्यांना शुभेच्छा देतो की हे पर्व पण तेवढ्याच चांगल्या गतीने आणि चांगल्या मार्गाने पार पडेल. गणसोली या ठिकाणी स्पर्धा झाली, चॅम्पियन संघ राहिलाय, पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याचं स्वप्न असेल का? नक्की, जो संघ जे संघ पश्चिम महाराष्ट्र स्पर्धेमध्ये जे भाग घेतात त्यांना नक्कीच आशा असते की आपण चॅम्पियन व्हावं आणि पुढच्या स्पर्धेमध्ये वाटचाल करावी. तर नक्कीच माझी पण अशी अपेक्षा असेल, आमच्या मुलांची पण अशी अपेक्षा असेल. माझे जे वाई पश्चिम भागाचे जे अध्यक्ष किंवा असोसिएशनचे जे पदाधिकारी असतील त्यांना पण अशी अपेक्षा असेल, कारण त्याच उद्देशाने ते टुर्नामेंटला एंट्री टाकतात किंवा भरवले जाते टुर्नामेंट, त्यामध्ये ते सहभागी होतात. तर माझी पण अशी अपेक्षा आहे की मागचा जो विनिंग परफॉर्मन्स आहे तोच आम्ही कॅरी फॉरवर्ड करू.
थँक्यू सो मच. दोन्ही टीम साठी आपण केळी देणार आहोत जिथं अल्पोपहार अक्षय दनावडे तापोळा यांच्या माध्यमातून हा अल्पोपहार देण्यात येतोय. दोन्ही टीम साठी काहीतरी वेगळं केलं जात आहे. ज्या व्यासपीठावरती आम्ही उभा आहे ना, रबर बॉल क्रिकेट सीझन मध्ये निलेश सर कोणी केलेलं नाही. टॉस का बॉस इथे आपण पाहतोय जिथे टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये अरुण कदम खांबील सुर्गी गावाने केले. टॉस मध्ये काय घडलंय तर टॉस मध्ये केएसके महाबळेश्वर टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच अमित दादा, तुम्हालाही शुभेच्छा. धन्यवाद अनुचित. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने वळूया आणि इथे हा बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे, चार धावींसाठी आलाय तो चौकार. बॅटिंग ऑर्डर शाववाडी इलेव्हनची मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला विकास शिर्के, मुटकलवाडी, एका बाजूला सुमित घराळे, रेटरे, ही प्रारंभिक जोडी आक्रमक आहे आणि ऑलराऊंडर आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. तर पहिलं षटक आहे, पहिली ओव्हर आहे, गणेश कदम वाकी यांच्या नावी आणि आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले धावा आहे 7, बॉल टाकलेले आहेत 3. आतापर्यंतचं विश्लेषण आपण या सामन्याचं करूया. 78 धावांचं लक्ष आहे शाववाडी इलेव्हन समोर. एका बाजूला गणेश कदम, गाव वाकी ओव्हर नंबर 1 मध्ये तयार पुन्हा होतील. एका बाजूला बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना, विकास शिर्के शाववाडीचे एक चांगले ऑलराऊंडर आहेत. यावेळेला वेगळ्या धाडीचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झडप अपुरी, बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे, तडक फडक बेधडक कडक आलाय षटकार आणि बॅट्समन आहेत विकास शिर्के. एक विशिष्ट प्रकारचा फटका त्यांनी मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. गणेश कदम यांच्या वरती चढवलाय भीषण हल्ला आणि हाई बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा पहा, एका वेगळ्या धाडणीचा फटका, बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग होतं प्रॉपर, बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय मोरे यांच्या डोक्यावरतून बॉल निघून गेला सरळ 6 धावींसाठी. एका बाजूला पुन्हा एकदा गणेश कदम, मोठा अनुभव क्रिकेटचा त्यांच्याही गाठीशी आहे. तोला मोलाचे खेळाडू एकमेकांसमोर, पंचांकडे दाद मागितली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आणि पंचांनी कळवलंय की ही लेग बायची दाब आहे आणि ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा बॉल टाकता त्यावेळेस तुमचं मनोबल वाढतो आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गणेश कदम मिस्टर फॅक्स यांनी केलेला आहे. 5 बॉलचा खेळ झालेला आहे, अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. क्रिकेटमध्ये बरीचशी टोपन नावं असतात, त्याच्यामध्ये मिस्टर फॅक्स या नावाने गणेश कदम क्रिकेटमध्ये ओळखले जातात आणि एक चांगले ऑलराऊंडर आहेत. एका बाजूला बॅट तळपली आहे, 4 बॉलच्या पाठीमागे 10 धावा विकास शिर्के, तर एका बाजूला सुमित बॅटिंगसाठी होतील तयार, ज्यांनी 1 बॉलच्या पाठीमागे 1 कुठलेले आहेत. सुमित पुन्हा तयार, जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत शाववाडी इलेव्हनचे. फुल टॉस बॉल, उत्तर साजेसं नाहीये, बॉल हवेत उभा राहिलाय आणि गणेश कदम अखेर बॉलच्या खाली आले. विकेटचं पतन, शाववाडी इलेव्हननं धक्का क्रमांक 1 फलंदाज. सुमित घराळे, रेटरे जातील माघारी. त्याचबरोबर केएसके क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे संघ व्यवस्थापक सुजित मोरे सर आम्हाला इथे सूचित करत आहेत की आमचा जो संपूर्ण संघ आहे त्या संघाला विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण या अशी विनंती आहे. परंतु पहा, इथे विकेटचं होतोय ते पतन, धक्का क्रमांक लागलाय पहिला आणि आज मात्र सुमित नावाप्रमाणे खेळ फलंदाजीमध्ये करू शकले नाही. फटका फसला, वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही आणि फुलटॉस बॉलला आपली झेल देऊन बसलेले आहेत. विकेटचं होतंय ते पतन. एका बाजूला आता बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संदीप आलेले आहेत, जे मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात. परंतु एका बाजूला हे विसरून चालणार नाही की विकास शिर्के अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला ओव्हर नंबर आता 3-2 साठी गाव तेटली, नाव गणेश भोसले मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. संदीप वलांगडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. हे नाव क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये राहिलेलं आहे, परंतु आज नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. दोन्ही खेळाडू एकाच गावचे आहेत आणि त्या गावचं नाव आहे मुटकलवाडी, परंतु आज तालुक्यासाठी खेळायचं आहे. आतापर्यंत हे खेळाडू गावासाठी एक गाव 11 क्रिकेट खेळत आलेले आहेत, परंतु समोर गणेश भोसले तेटली. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा, बॉल डिक्लेअर झोनमध्ये चालला एका धावेसाठी. एका धावेने धावफलक निश्चित पुढे सरसवतोय, परंतु 78 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 1 फ्रॉम दी ओव्हर असं पंचांनी कळवलेलं आहे. जो तुम्ही एका षटकाला अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता
तो तुम्ही हाताळलेला आहे. आता ही सूचना गोलंदाज गणेश भोसले यांना पंचांनी दिलेली आहे. थँक्यू सो मच. वाई पश्चिम बा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय संतोष दादा वाडकर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. दादा मनापासून स्वागत आहे. वाई पश्चिम बा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संतोष दादा वाडकर ज्यांच्या नावाची वर्णी आत्ताच हल्लीच लागली आणि त्यांचं पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूया, कारण अध्यक्षपद हे ते भूषवत आहेत वाई पश्चिम बा क्रिकेट असोसिएशनचं. त्यांचं मनापासून दादा आपलं या ठिकाणी हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आदरणीय आमचे शैलेश दादा जाधव यांचंही मनापासून आपण सहर्ष स्वागत करूया. वाई पश्चिम भागचे सर्व हे पदाधिकारी आहेत आणि त्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. अरुण कदम यांनी त्यांची संपूर्ण टीमच्या माध्यमातून धन्यवाद. निश्चित पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळी आणि पाहूया या सामन्याची रंगत. एका बाजूला विकास शिर्के बॅटिंग करतात 11 वरती, एका बाजूला संदीप अजूनही शून्यावरतीच आहेत, एका बाजूला गणेश भोसले तेटली यांचा हा मारा जो भेदक आहे, किंबहुना आतापर्यंत एकही मोठा फटका त्यांनी खर्च केला नाहीये आणि या नामवंत फलंदाजांना बांधून ठेवलंय. स्ट्रायकर एंडला आता संदीप वलांगडे तयार, त्यांच्याकडे क्षमता चांगली आहे. आडव्या बॅटने चाबूक स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे सरस 6 धावेंसाठी विजयासारखी लकलकणारी बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. नाव संदीप वलांगडे, मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग, काय फटका खेळलाय. ज्या प्रकारे हा फटका खेळलाय ना, डोळ्याची पारणं पेटणारा फटका आहे. ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने आडव्या बॅटने पाठवलाय सरळ 6 धावेंसाठी. फटक्यावरती विश्वास इतका होता ना की जागेवरतूनच संदीप पाहत राहिले आपल्या फटक्याकडे आणि धावा तब्बल या बॉलच्या पाठीमागे आलेले आहेत 6. एका बाजूला गणेश भोसले ज्यांनी प्रभावित केलं सुरुवातीच्या काही बॉलवरती, परंतु हाही बॉल चांगला आहे. निश्चित एक मोठा फटका त्यांनी खर्च केलाय, परंतु बाकीची गोलंदाजी. KSK महाबळेश्वर टीमचे जे सर्व खेळाडू समोर आहेत त्यांना विनंती आहे आपण समोर या. आपले कॅप्टन आणि संघ व्यवस्थापक सुजित सर यांचा कॉल आहे. KSK महाबळेश्वरचे सर्व खेळाडू जिथे समोर उभे आहात आपण सर्वांनी अगदी समोरच्या दिशेने या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डची लागते 23-1 ही स्थिती आहे टीम शाहूवाडीची. शाहूवाडी 11 सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आता 18 बॉल 55 ची गरज आहे, परंतु KSK क्रीडा प्रतिष्ठानने जी बॅटिंग केली त्याच्या हायलाइट आपण पाहतोय आणि ज्या प्रकारे सुरुवात केली होती क्षितिज मोरे यांनी डावाची दमदार केली होती आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मोठा फटका त्यांनी खेळला होता. त्यानंतर क्षितिज मोरे यांचं आक्रमण थांबलं नव्हतं, आणखीन एक मोठा फटका ऑन साईडला त्यांनी खेळला होता आणि आक्रमण चढवलं होतं पहिल्याच ओव्हरपासून. क्षितिज मोरे यांचे हे दोन मोठे फटके आपण पाहिले. त्यानंतर गणेश कदम स्ट्राईकला आले आणि त्यांनी मोठे फटके खेळायला सुरुवात केली. या पहिल्या डावातल्या हायलाइट्स आहेत आणि गणेश कदम यांचा हा फटका जबरदस्त होता. एक गुडघा टेकवला होता आणि एक पाय पुढे काढला होता आणि अशा परिस्थितीमध्ये हा फटका त्यांनी सीमारेषा बाहेर पाठवला होता. त्यानंतर क्षितिज मोरे स्ट्राईकर एंडला आले आणि या बॉलवरती क्षितिज मोरे यांनी आणखीन एक चढवलेलं आक्रमण हा फार मोठा षटकार होता. त्यानंतर राऊंड द विकेट गोलंदाज आले, क्षितिज मोरे स्ट्रायकर एंडला होते आणि हा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये क्षितिज मोरे आपली झेल देऊन बसले आणि ही पहिली विकेट होती शाहवाडी 11 जी मिळवून दिली होती संघाला. त्यानंतर कौतुक करावं लागेल अजय यांचं ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, परंतु त्यानंतर आल्या पावलीच सतीश यांनी देखील आक्रमण केलं होतं आणि त्यांचा हा एक दमदार फटका होता. मॅच झाली सुरुवात, विकासांनी हा बॉल समोरच्या बाजूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. अक्षय मोरे यांच्या वरती चढवला हा भीषण हल्ला आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय 6 धावेंसाठी. अक्षय मोरे म्हटलं की KSK चे कटर बॉलर आणि त्यांच्यावरती चढवलेला हा हल्ला आपण पाहिला. एका बाजूला एका पायावरती खेळलेला फटका विकास शिर्के, लाजवाब फटका षटकार. अक्षय मोरे तयार, गाव वारसोई देव यावेळेला बॅकफुट वरती गेलेत, पंच केलाय. क्षेत्ररक्षकांच्या 2 आहेत आणि 2 क्षेत्ररक्षक बॉल वरती आलेले आहेत. ताळमेळ बिघडला आणि इथे पहा फलंदाज विकास शिर्के महत्वाच्या क्षणी माघारी. कॉल कुणी दिला आणि कॉल कुणी नाकारला, परंतु आता इथे जर तुम्ही पाहिलं ना तर विकास शिर्के यांना माघारी जावं लागेल. विकास शिर्के यांची बॅट तळपली होती, असं वाटलं होतं की हा फटका सीमारेषा पार निघून जाईल, परंतु तसं झालं नाही. बॉल तिकडेच थांबला, 2 क्षेत्ररक्षक आले, बॉलची फेकी केली आणि विकास शिर्के अर्ध्या क्रीज पर्यंत जाऊन पोचले होते, अर्ध्या खेळपट्टीपर्यंत गेले होते. माघारी येणं अशक्य झालं आणि त्यानंतर विकेटचं पतन झालं आणि बाकीचं काम अक्षय मोरे यांनी चोख केलं आणि विकास शिर्के माघारी जातील.
निलेश सर, विकास शिर्के खूप महत्वाचे खेळाडू होते आणि अंतपर्यंत त्यांनी जर बॅटिंग केली असती ना, या मॅचचं चित्र अगदी कायापलट होऊ शकलं असतं. कारण महत्वाचे खेळाडू आहेत, शाहूवाडीमधले नामवंत खेळाडू आहेत आणि रनआउट स्वरूपामध्ये होत आहेत. अतिशय त्यांना दुःख वाटलं असेल, कारण चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होते, मोठे स्ट्रोक ते खेळत होते आणि इथे अगदी जड पावलांनी मैदानाच्या बाहेर जात आहेत, बाद होत आहेत. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे, परंतु अडचणीच्या काळामध्ये अगदी जो बॅट्समन इथे बॅटिंग करेल ना, त्याचं नाव इथे नक्कीच होईल. निश्चित, कारण विकास शिर्के यांचा खेळ घरुंद्याच्या मैदानावरचा कोण विसरेल, कारण पंच काहीतरी कळवत आहेत आपल्याला. विकास शिर्के यांनी निश्चित अजूनही या बॉलचा निर्णय पेंडिंग आहे आणि पंच प्रत्यक्षात चर्चा करत आहेत की तिसऱ्या पंचांकडे आता आपण हा निर्णय पाठवूया. प्रत्यक्षात बॉल जाऊन कुठे थांबलेला आहे याची पडताळणी आपण करूया. निर्णय पेंडिंग आहे, बाकीच्या खेळाडूंना विनंती आपण सहकार्य करा असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. निर्णय पेंडिंग आहे कारण महत्वाची विकेट आहे दोन्ही टीमसाठी. निश्चित आयोजन समिती आम्हाला कळवत आहे, जर त्या पोलला बॉल लागला असेल तर तो चौकार आहे असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात पडताळणी केली जाईल आणि प्रत्यक्षात काय घडलंय हे आपण प्रत्यक्षात पाहूया आणि त्यानंतरच आपण त्याचा निर्णय घेऊया. अगदी बरोबर आहे निलेश सर, टीव्ही अंपायरकडे हा कॉल आलाय आणि टीव्ही अंपायरच्या माध्यमातून अगदी 22 यार्ड अगदी तुम्हाला या ठिकाणी अचूक दाखवेल आणि काही सेकंदामध्ये हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत कळवणार आहोत. हा बॉल जर आपण पाहिला तर अगदी शेवटच्या अंती जर आपण पाहिलं तर हा बॉल आपण जर पाहिला ना तर पोलच्या अगदी खालच्या भागाला लागलाय, म्हणजे हा चौकार आहे. यस, चौकार आहे, विकेट नसेल त्या ठिकाणी. कारण इथे अगदी आपण टीव्ही अंपायर आणि 22 यार्डने क्लीन दाखवले, क्लिअर केले, हा विषय संपून टाकला या ठिकाणी की चार धावा असतील, फलंदाज बाद नसणार आहे निलेश सर. पंच निर्णय आपला कळवा, चौकार आहे, फलंदाज बाद आहे का? आणि या बॉलवरती फलंदाज नोट आउट आहेत, चार धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. परंतु आयोजन समितीने कळवलेलं आहे की शाहूवाडी इलेव्हनचे काही खेळाडू आहेत हे पंचांना न विचारता मैदानाच्या आतमध्ये त्यांनी प्रस्थान केलेलं आहे. तर आयोजन समितीने कळवलेलं आहे की त्या टीमला 2 धावांची पॅनल्टी इथे देण्यात येत आहे. बरोबर निलेश सर, ज्यांचं आगमन होत आहे सातारा जिल्ह्यातील प्रोफेशनल गुणलेखक अक्षय कदम आपटी यांचं स्वागत होत आहे. त्याचबरोबर आमचे आपटी गावचे सुपुत्र विलासबाई कदम आणि अरुण कदमचे मित्र विलासबाई आपलंही या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. निश्चित आयोजन समितीने पुन्हा एकदा कळवलेलं आहे की इथून पुढे आपण पंचांना न विचारता मैदानाच्या आतमध्ये आपण कुणी जाऊ नका अशा आयोजन समितीने सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि ती सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आपण सर्वांना विनंती करूया. मॅचला होते पुन्हा सुरुवात, 31-1 अशी स्थिती आहे. ओके, 2 धावा आपण पॅनल्टीच्या मायनस केलेल्या आहेत, धावसंख्या 31-1. मॅच पुन्हा होईल सुरुवात, पंचांकडे दाद मागितलेली आहे. ती महत्वाची विकेट आहे, परंतु एका बाजूला अक्षय मोर यांचा दमदार मार आहे. परंतु विकास शिर्के यांच्याबद्दल संतोष सर आपण चर्चा करत होतो ना की एक वेळ अशी परिस्थिती होती ना, 6 बॉल 36 ची गरज होती आणि तो सामना विकास शिर्के यांनी संपवला होता घरुंद्याच्या मैदानावरती. परंतु या काही जुन्या आठवणी आहेत, परंतु एका बाजूला अक्षय मोर यांचा अनेक वेळा आपण खेळ पाहिलेला आहे, रबर असो किंवा टेनिस, अनेक वेळा त्यांनी भेदक मारा लीग मध्ये केला आणि 11 मध्ये केला. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अक्षय वर्सेस हा विकास, समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, फटका चांगला आहे, परंतु काय घडलंय, अगोदर मिस्टर फॅक्स थोडेसे पुढे गेले, बॉल मात्र त्यांच्या पाठी म्हणजेच बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. स्टँड अँड डिलिव्हर, अप्रतिम स्ट्रोक विकास यांच्या बॅट मधून येतोय. आक्रमण आणि आक्रमण
निश्चित ही विकेट तितकीच महत्वाची होती. आडव्या बॅटने खेळलेला फटका अक्षय मोरे यांच्या विरोधामध्ये. एका बाजूला गणेश कदम यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, परंतु हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषा पलीकडे गेला. सरस सहा धावांसाठी आला तो षटकार. त्याचबरोबर कुणाल कदम आणि किरण कदम हे आपल्या खांबील चोरगे गावच्या आहेत आणि त्यांचंही आगमन होत आहे. मनापासून सहर्ष स्वागत. एका बाजूला आता शेवटचे दोन बॉल शिल्लक. अक्षय मोरे वारसोई देव तयार. उसळी घेणारा बॉल, अतिरिक्त उसळी बॉलला प्रदान केली आहे. पंचाने कळवलंय की हा वाईड बॉल आहे आणि प्लस वन आहेत. अशा दोन धावा येतील, या धावा टाळाव्या लागतील. निलेश सर, पावसाळी स्पर्धा आहे आणि सकाळपासून पाऊस आलेला नाही आहे. कॉन्क्रीट विकेट आहे. जेवढे तुम्ही बॉल पाठीमागे आपटाल ना तेवढा अतिरिक्त बाउन्स प्राप्त होतोय. आणि अक्षय मोरे म्हटलं ना तर वेगवान बॉलिंग सातत्यपूर्वक करत असतात, परंतु ज्या पद्धतीने या बॉलने उसळी घेतली, व्हाईट बॉल प्लस सिंगल म्हणजे दोन धावा स्कोरबोर्ड जे अंकित केल्या जात आहेत. 14 बॉल 39 धावांची गरज आहे. ही मॅच निलेश सर बनू शकते. शाहूवाडी इथे आपण जर पाहिलं दोन्ही टीम 50-50 आहेत या मॅच मध्ये. हो ना, 14 बॉल 39 ची गरज अजून देखील आहे. अंगावरती असणारा बॉल, या बॉलची भेदकता चांगली आहे कारण टप्पा पडल्यानंतर अंगावरती बॉल आला. खेळण्याचा प्रयत्न विकास यांनी केला, परंतु कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे नाहीये. बॅट्समननी रूम बनवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना फॉलो केलं. या गोष्टी महत्वाच्या असतात. तुम्ही बॅट्समनला रीड करून ज्या वेळेला बॉलिंग करताना त्यावेळेला निलेश सर 100% तुम्ही यश संपादन करता आणि ते अक्षय मोरेने केले. हो ना, तुम्हाला वाचन करावंच लागतं कारण चांगली पुस्तकं आणि चांगली माणसंही वाचल्याशिवाय समजत नाही. तसंच क्रिकेटमध्ये आहे, तुम्हाला गोलंदाजाचं किंवा फलंदाजाचं वाचन तुम्हाला करावं लागतं. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. आणखीन एक धाव पूर्ण होईल का तर नाही. आता षटक क्रमांक 3 खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आहेत तब्बल 38 धावा. अर्धा टप्पा पूर्ण केलाय. आता 12 बॉलच्या पाठीमागे 38 बनवायचे आहेत, म्हणजे शाहवाडी 11 धावसंख्येचा वेग थोडासा वाढवावा लागेल. 40 वरती 1. अगदी बरोबर आहे, परंतु नेक्स्ट मॅच निलेश सर अगदी मोठी मॅच आहे. ज्या संघाने चॅम्पियन हे पदक पटकवलंय, गणसोली या ठिकाणी वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनची टीम आहे. तर एका बाजूला तुम्ही निखिल जाधव यांना खेळताना पाहाल, म्हणजेच केएसके महाबळेश्वर 11 ही टीम खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे मॅच क्रमांक 3 सुद्धा निलेश सर इंटरेस्टिंग असेल. म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये आपण जर पाहिलं ना निलेश सर, तर उत्सुकता आहे आणि प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले जात आहेत. मैदानावरती अनेक प्रेक्षक आलेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. परंतु 22 यार्डने आजच्या दिवसामध्ये निलेश सर अप्रतिम दर्जेदार काम केलंय, कारण प्रत्येक गोष्ट ते अगदी अगदी बॉल आपण बॉल पाहिला किंवा प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरचे हावभाव इथे टिपण्याचा प्रयत्न 22 यार्डनी केलाय, त्यांचं आज कौतुक करावं लागेल. निश्चित, सकाळपासून त्यांनी एक चांगलं प्रसारण दिलेलं आहे. कॅमेरा वर्क तुम्हाला प्रखरतेने चांगलं बघायला मिळत आहे, त्यासाठी कॅमेरामॅन आपल्याला कौतुक करावंच लागेल. त्याचबरोबर टेक्निकल ऑपरेटिंग काम संपूर्ण टीम त्यांची आहे. निश्चित, जर आपण पाहिलं ना तर संपूर्ण 5-6 जण त्यांच्या टीममध्ये तुम्हाला प्रखरतेने बघायला मिळत आहेत. आणि एक चांगलं कव्हरेज त्यांनी केलेलं आहे, एक चांगलं प्रसारण त्यांनी या स्पर्धेचं दिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट अपडेट केलेली आहे. 12 बॉल 38 गरज आहे, 19 सरासरी हवी आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे विकासाने किती बनवल्या, 14 बॉलच्या पाठीमागे 29, संदीप 2 बॉलच्या पाठीमागे 6. मॅच जिवंत. एका बाजूला अक्षय मोरे यांनी पाठीमागच्या ओव्हरमध्ये 19 दिलेले आहेत. अगदी बरोबर आहे, म्हणजे 12 बॉल 38 धावांची 22 यार्डचं तुम्ही माहिती आमच्यापर्यंत निलेश सर पोहोचवली. सचिन शिंदे जे रुळे गावचे आहेत, अगदी या अगोदर त्यांनी तुम्ही जर पाहिलं तर एक चांगले क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे नेहमी आपल्याला पाहिलं जातं. रुळे टीमसाठी त्यांनी खूप चांगला खेळ केला, परंतु त्यातूनच क्रिकेट खेळता खेळता एक बिझनेसकडे वळलेत आणि क्रिकेटचं माध्यम म्हणजे सध्याच्या घडीला यूट्यूब खूप महत्त्वाचं आहे. यूट्यूब नसेल तर आपल्याला प्रेक्षकापर्यंत त्या ठिकाणी घर बसल्या मॅचेस पाहू शकत नाहीत. त्या कारणाने त्यांनी बनवलेली वाहिनी 22 यार्ड आजच्या दिवशी आज जर आपण पाहिलं तर खूप चांगलं काम करतायत. आणि येणाऱ्या काळामध्ये 22 यार्ड ही एक उंची गाठेल, त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. हो निश्चित, ज्या प्रकारे ही वाहिनी मेहनत घेते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये एक मोठी उंची ही वाहिनी गाठेल मात्र शंका नाहीये. परंतु ओव्हर नंबर 4 क्षितिज मोरे तयार, माफ करा क्षितिज शिंदे ओव्हर नंबर 4 मध्ये आहेत. अगदी पहिलाच बॉल ऑपस्टमच्या बाहेर टाकलेला, त्याला ऑफ ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक लांबून येत आहेत कारण रेनी सीझन आहे. रेनी सीझनमध्ये निलेश सर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचं सर्कल नसतंय आणि त्या कारणाने की काय बॉल सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहिले बाउंड्री लाईनवरती असतात, परंतु एक सिंगल रन प्राप्त झाले. एका बाजूला सायकल एंडला सुमित तयार. आपटलेला बॉल, एक युवा खेळाडू आहेत क्षितिज आणि त्यांचा हा बॉल पंचाने स्पष्ट नकार दिलेला आहे. व्हाईट बॉल येतोय. अगदी बरोबर आहे, अंडर 19 खेळाडू आहेत, त्यांना ही संधी प्राप्त होते. आपण पियुष कदम यांना जावली मधून पाहिलं, काही खेळाडू जर आपण पाहिलं ना निलेश सर तर अगदी युवा खेळाडू आहेत जे आपली ताकद या स्पर्धेमध्ये दाखवत आहेत. बॅकफुटचा पंच, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहेत. बॉलचा पाठमोरा करतील
दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही, फक्त एकच सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मी ते हे ते षटक आहे ना संतोष सर, हे महत्वाचं आहे. धावा आल्या तर शाववाडी इलेव्हन साठी सामना सोपा, आणि जर धावा नाही दिल्या तर मात्र केएसके केडा प्रतिष्ठानसाठी सामना सोपा. अगदी 22 म्हणजे 2020 मॅच मध्ये 19 षटक असतं ते खूप महत्वाचं असतं. 5 षटकांचा सामना असेल ना तर चौथ्या क्रमांकाचं षटक खूप महत्वाचं असतं. क्षितिज शिंदे हाताळतायत. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने येतील बॉल वरती, एकच सिंगल धाव. आता येणाऱ्या पुढच्या जे बॉल आहेत तिथे मात्र आता विकास शिर्के यांना आक्रमण करावं लागेल. विकास शिर्के यांना आता इथून पुढे आक्रमणाशिवाय पर्याय राहिलेला नाही. विकास शिर्के शाहूवाडीमधील एक नामवंत खेळाडू आहे, आता नाही तर कधी नाही. 9 बॉल 34 धावा, बॅटिंग करावी लागेल, मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. एका बाजूला हा फटका, एक पाय पुढे काढत एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षकाची झडप पडली अपुरी, बॉल चालाय सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. काय फटका खेळणार यार, ज्या पद्धतीने आपण पाहिलं या बॉलची आपण क्रिया पुन्हा एकदा पाहूया, ज्या पद्धतीने आपण पाहतोय 22 यार्डच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट केलं जात आहे. हा बॉल फोर पिच बॉल होता, त्यातला ज्या पद्धतीने आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर होतं, क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आले आणि त्यांच्या पाठीमागे हा बॉल पडला, चौकार आलाय. निश्चित अंदाज चुकला. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल हा एक भेदक मार आहे, मनोबल वाढवणारा बॉल आहे, आणि बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये अंदाजावरती अवलंबून असतात. हा डॉट आलाय, वाईड यॉर्करचा प्रयत्न करण्यात आला आणि अगदी बरोबर निलेश सर पॉपिंग क्रीज मध्ये हा बॉल पडलाय, डॉट बॉल आलाय, चांगली बॉलिंग मी म्हणेन. शेवटचा बॉल टॅप केलाय, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, आणि या बॉलच्या पाठीमागे संकेत हेच मिळालेले आहेत की स्ट्राइक विकास शिर्के करणार आहेत, आणि शेवटचे 6 बॉल 29 धावांची गरज. 6 बॉल 29 धावांची गरज. आपण पाठची मॅच निलेश सर पाहिली तर तिथेही मात्र 6 बॉल 28 धावांची गरज होती. त्या मॅच मध्ये सुद्धा अप्रतिम खेळ राहिला होता मैत्री ग्रुप जावलीचा, परंतु इथे मात्र 6 बॉल 29 धावा. अगदी रिंकू सिंगने आयपीएल मध्ये जी इनिंग खेळली, 5 षटकात त्यांनी ठोकली होती, रिंकू सिंग एकाला कोणाला तरी इथे बनवावं लागेल आणि विकास शिर्के इथे काम करू शकतात. हो निश्चित, दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे, आणि रिंकू सिंग यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस मी मैदानाच्या आतमध्ये गेलो, एक षटकार खेळत गेलो, दुसरा खेळलो, आणि एका पाठोपाठ एक षटकार मी मारले आणि हा सामना आम्ही जिंकला. म्हणजे तुम्ही स्वतःला जोपर्यंत प्रसिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रसिद्धी मिळत नाही, तुम्हाला करावं लागेल स्वतःला सिद्ध. आणि सध्याच्या घडीला निलेश सर आपण जर पाहिलं ना तर क्रिकेट इतकी प्रसिद्धी कोणत्या तुम्हाला खेळामध्ये नाही, आणि हे तुम्हाला मानावं लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, क्रिकेट तुम्हाला आपने आप प्रसिद्ध करेल, आणि एकदा तुम्ही प्रसिद्ध झालात ना की तुम्ही थांबणार नाही. म्हणून तुम्हाला आता आजच्या स्टेजला विकास शिर्केकडे ही संधी आहे, 6 बॉल 29 धावा तुम्ही करा, तुमची चर्चा मात्र संपूर्ण वर्षभर राहील. निश्चित, पाठीमागच्या आपण गतवर्षी जी चर्चा केली होती की एक सामना असाही होता की विकास शिर्के यांनी उद्ध्वस्त केला होता, परंतु इथे आता 6 बॉल 29 ची गरज आहे. या काही जुन्या आठवणी आहेत, परंतु पहिलाच बॉल आहे ना तो प्रभावशाली आहे, चांगला बॉल आहे, हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. विशाल शिंदे जे कुरुशी गावचे आहेत, 1 गाव 11 मध्ये चांगला परफॉर्मन्स केला, तालुक्याच्या टीम मध्ये आला. तालुक्याच्या टीम मध्ये जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स केला तर तुम्ही जिल्ह्याच्या टीम मध्ये जाल. काही स्पर्धा अशाही होत आहेत की तिथे मात्र ओपन क्रिकेट खेळलं जात आहे, ऑल इंडिया आयकॉन ही समाविष्ट केले जात आहेत, त्याच्यामध्ये महाबळेश्वर चॅम्पियन लीगचा आपल्याला निलेश सर इथे उल्लेख करावा लागेल. अशा स्पर्धांमध्ये तुम्हाला हा प्रवास तुमचा राहील, 1 गाव 11 तालुका क्रिकेट, जिल्ह्याचं क्रिकेट, खुलं क्रिकेट, असा हा प्रवास तुमचा राहू शकतो. विशाल शिंदेनी ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स दिलाय, आज त्यांना पुन्हा एकदा इथे संधी मिळाली, पहिला बॉल त्यांनी डॉट केलाय. आता एका बाजूला सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत, एका बाजूला विकास शिर्के बॅटिंगसाठी पुन्हा तयार होतील. क्षमता आहे विकास शिर्के यांच्याकडे, परंतु आता 5 बॉल 29 ची गरज आहे, ज्या प्रकारे विशाल शिंदे यांचा खेळ आपण अनेक वेळा पाहिला आहे. परंतु आता एका बाजूला विकास शिर्के फिनिशरची भूमिका बजावणार का, कारण 5 बॉल 29 ची गरज. आणि हा बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, मॅच जिवंत ठेवणारा षटकार. फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, करले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. अगदी बरोबर आहे, इथं फिक्र करायची गरज नाही, आपल्यावरती स्वतःवरती विश्वास ठेवा, आणि मात्र तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग पाहताय. विकास शिर्के यांनी अप्रतिम स्ट्रोक केला होता, हाफ ट्रॅकर बॉल त्याला मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. इथून पुढे 4 बॉल आणि 23 धावांची गरज असेल, 23 धावांची गरज, म्हणजे 4 षटकार येणं गरजेचं असेल. सिद्धेश वीरकर आपलंही स्वागत. मॅच अजूनही जिवंत आहे, विशाल शिंदे तयार. एका बाजूला सरळ बॅटने बॉल हवेत खेळला, क्षेत्ररक्षक 3 वेगाने
अक्षय मोरे यांनी कॉलिंग दिलंय आणि बॉलच्या खाली आले आणि विकास शिर्के यांनाही माघारी पाठवले. एक मोठी उमेद होती शाहूवाडी इलेव्हनची, ती माघारी चालले. विकास शिर्के 19 बॉल 36 धावा, झुंजार खेळ राहिला. एक हाती सामना त्यांनी केला, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, त्यांना दाखवलं जात आहे 22 यार्डच्या माध्यमातून. अगदी कौतुक करावं लागेल, परंतु निरेश सर झेल अप्रतिम पकडला. आणि अक्षय मोरे म्हटलं ना की केएसकेचे नंबर 1 चे क्षेत्ररक्षक आहेत. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल पकडला, बॉलला येऊ दिलं, अगदी आपल्या उंजणीमध्ये बॉल तो स्थिरावला. एक चांगला झेल निश्चित. अक्षय मोरे यांनी गोलंदाजी करताना महागडं षटक टाकलं होतं, परंतु हा कॅच जो होता ना हा चांगला झेल होता. त्यांनी सांगितलं की हा कॅच मी घेतोय आणि त्यांनी कॉलिंग दिलं होतं. या गोष्टी क्रिकेटमध्ये होणं फार महत्वाचं आहे आणि तेच त्यांनी दाखवलं. आणि पहा, अक्षय मोरे यांनी कॅच घेतला आणि त्यानंतर एक मोकळा श्वास घेतलाय, कौतुक करतात आपल्या सर्व संघांचं. अगदी बरोबर आहे. आणि 22 यार्डनी त्यांना केंद्रित केलंय, ते दाखवलं जात आहे त्यांना. खूप चांगला झेल पकडला, कारण महत्वाची विकेट होती. इथून पुढे 3 बॉल 23 धावांची गरज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट आलाय एका बाजूला, जोपर्यंत विकास शिर्के होते मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके येणं अपेक्षित होतं, परंतु एका बाजूला त्यांना साथ देणं हे तितकंच महत्वाचं होतं. एखाद्या खेळाडूला 15 ते 20 धावांचा खेळ एका बाजूने करणं हे महत्वाचं होतं आणि त्याच धावा आता उरलेल्या आहेत. या जर धावा एका बाजूने विकास शिर्के यांना जर साथ दिली असे, एखाद्या फलंदाजाने किंबहुना 2 ते 3 षटकार खेळले असे, तर हे समीकरण सोपं झालं असं. परंतु या जर तरच्या गोष्टी आहेत ज्याची आपण चर्चा करत आहोत. मैदानाच्या आतमध्ये अजित पाटील बॅटिंगसाठी आलेले आहेत आणि त्यांच्या सोबतीला सूरज पाटील आहेत. अजित पाटील जे संस्थापक आहेत आणि जे सोंडोली गावचे आहेत, आणि त्यांनी शेवटचा बॉल खेळला आणि आपण दोन्ही टीमचा मनपूर्वक आभार मानूया. आपण या ठिकाणी आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. आणि विजयी टीमचं आपण अभिनंदन करूया. KSK क्रीडा प्रतिष्ठानचा हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. बॅटिंग करताना 11 बॉल 23 सागर यांचा खेळ राहिला. क्षितिज 6 बॉल 19, सुनील 4 बॉल 9, सतीश 5 बॉल 9, परंतु याचं प्रतिउत्तर देताना 20 बॉल 36 विकास शिर्के, संदीप 4 बॉल 7, सूरज 1 बॉल 6 आणि सुमित 2 बॉल 1. ही बॅटिंग संपूर्ण राहिली प्रतिउत्तर देताना, परंतु दोन्ही टीमचा आपण मनपूर्वक आभार मानूया आणि पुन्हा एकदा आपण वळूया मॅच क्रमांक 3 कडे आणि इथे आपण मुख्य व्यासपीठ.